इत्तेहाद न्यूज़ को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। होता उनका जो भी प्रॉब्लम्स हो तो उनके साथ बात चर्चा करके आप स्टॉप करने से बहुत अच्छा होता था, लेकिन जो आपको अड़चने थे हम सभी खुलासा करके आपको कोई सी तकलीफ नहीं आती, वैसे इन्होंने हम शब्द थे उनके ओर से और आपके मीडिया की ओर से उनको बताना चाहते हैं कि पहले ही खेती बाड़ी लिए अपने, ज़्यादा बारिश होने से आपका सभी पानी हम लोग लेते हैं ऐसे सभी, और जो भी व्यवसाय वहाँ पर लोकल चलता है उस पर भी आप लात मार रहे हो, तो ये होता का मन है। इसलिए उनका जो भी तकलीफ हो रही है आपको तो हम उनको बताइए, हम भी सॉल्व करते हैं और उनका व्यवसाय चलने दीजिए, उनका रोजी रोजी चलने दीजिए, बस आपको आपके ओर से उनको दरख्वास्त करते हैं। तो मैं मयूर मोहनताड़े, माझं मयूर मोहन साहब दुकान है, मुतक्याला दुकान है, आम्ही पहिल्यापासून आमच्या आजोबापासून आम्ही धंदा करत होतो, तिथं आता अचानक आम्हाला दुकान बंद करायचा आदेश दिलेला आहे, आम्ही 8 दिवस झालं आमचं दुकान टोटली बंद असल्याकारणाने आम्हाला लई म्हणजे लई त्रास झाला आहे, असं करून आता आम्ही आवेदन करायला आलो इथं की आमच्या दुकानात लवकरात लवकर चालू व्हावं याचा आदेश। मारियाळ, बाळेकुंद्री, सामरा, मुतगा, निलजी, कड्डीगुड्डी, ये सब इलाकों में हमारे वहाँ एयरपोर्ट वाले ने बंद किया है, हमें जो भी परेशानी हो रही है उस परेशानी का हल निकाल को हमने देना हो, हमें उसकी वजह से हमें पूरे धंधे हमारे बंद करें, 8 दिनों आधे को हमारे धंधे बंद करके हमें अभी तक हमें परेशान है, उसकी वजह से हमें हमारी जरा मदद कर दो अच्छा होता है। नेताजी कामले रे सोले बंद है नम मटन छाप ऐतरी अद्रे नमेन तंदे खरे बंद मासदारे अदर चालू माड़ी। प्रवीण अर्जुन ताड़े सामरा, आमचं जे रोडनं मटन दुकान आहे तिथं आता जे एअरपोर्ट झालेलं आहे, एअरपोर्टाने आम्हाला नोटीस पाठवले की मटन दुकानं बंद करून 15-10 किलोमीटरच्या पुढं तुम्ही घालायचं म्हणून सांगितले, त्यासाठी नोटीस दिल्याबद्दल आम्ही त्यांना रिटर्न आम्ही आमची परिस्थिती त्यांना दिलो आहे द्यायला होते, त्याबद्दल तर ब्रिटिशच्या टायमापासून आमची त्या रोडला दुकानं आहेत, अजूनपर्यंत आम्हाला कधी एअरपोर्टवाल्यांचं काही तक्रार नव्हता आणि एअरपोर्टवाल्यांचा पण तक्रार नव्हता आणि गावकऱ्यावाल्यांचा पण काही तक्रार नव्हता काय नसल्यामुळे आता जे त्यांनी नॅशनल एअरपोर्ट त्यांनी शेतीसुद्धा घेतले याची घेऊन आता ती आमची रोडवरची दुकानंसुद्धा आपण आम्हाला प्रेशर करायला आलेत, त्यासाठी आम्ही इथं सगळी आमची उपस्थित होऊन आम्ही सगळीजण इथं निवेदन द्यायला जिल्हा पंचायतीला आलो।